हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय एम मुकुंदा माळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.1 ट्राय अगेन या पोएमचे वॉर्मिंग अप, चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल. वॉर्मिंग अप, चिटचॅट. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? तुम्हाला कविता आवडतात की गोष्टी? आन्सर, आय लाईक बोथ पोएम्स अँड स्टोरीज. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतात? आन्सर, आय एन्जॉय लिरिकल अँड डिडेक्टिक पोएम्स मोस्ट. क्वेश्चन नंबर 3, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? कविता आपल्याला प्रेरणा देतात असे तुम्हाला वाटते का? आन्सर, यस, शुअर, आय डू थिंक दॅट पोएम्स इन्स्पायर अस. क्वेश्चन नंबर 4, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला अशी एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का? आन्सर, यस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोएम वी शॅल ओवरकम. क्वेश्चन नंबर 5, वेन डू यू लर्न अँड लिसन टू इट? तुम्ही ती कविता केव्हा शिकलात किंवा ऐकली? आन्सर, आय लर्न इट वेन आय वॉज इन स्टँडर्ड 7. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळतो? आन्सर, द मेसेज वी गेट फ्रॉम दिस पोएम इज दॅट इफ वी हॅव फेथ इन अवर स्लेव्स वी शॅल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स अँड मेक अस फ्री अँड लिव्ह इन पीस. क्वेश्चन नंबर 1A, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 इच, एव्हरी वन फ्रॉम द ग्रुप शूड शेअर अँड एक्सपिरियन्स ऑर अ सिच्युएशन वेअर ॲट फर्स्ट ही ऑर शी एक्सपिरियन्स फेल्युअर बट आफ्टर कंटिन्युअस इफर्ट्स अचीव्ड सक्सेस. मित्रांनो, या प्रश्नामध्ये 6 विद्यार्थ्यांचा आपल्याला ग्रुप करायचा आहे व आपण प्रत्येकाने आपला एक अनुभव या ठिकाणी शेअर करायचा आहे की सुरुवातीला आपल्याला अपयश मिळाले व नंतर केलेल्या अनेक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आपल्याला यश कशाप्रकारे मिळालं, अशा प्रकारचा आपला वैयक्तिक अनुभव प्रत्येकाने शेअर करायचा आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्ही स्वतः डिस्कस करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1B, डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल, फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. यश मिळवण्यासाठी केलेली जी कृती आहे ती आपल्याला या ठिकाणी या तक्त्यामध्ये पूर्ण करायची आहे. आन्सर, ट्राय, फेल्युअर, वर्क हार्ड, सेव्हरल अटेम्प्ट्स विथ पॅशन्स, सक्सेस. क्वेश्चन नंबर 2, सी द इमेजेस, रीअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर इच फ्रॉम दोज गिवन बिलो. 1, अ स्पायडर बिगॅन टू क्लिम अ वॉल. 2, इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. 3, द स्पायडर क्लिम्ड अगेन अ लिटल हायर. 4, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. 5, 8, इट डीड नॉट गिव अप अँड क्लिम्ड हायर अँड हायर. 6, फायनली इट रीच द टॉप. मोरल, इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, ट्राय अगेन अँड अगेन टील यू सक्सीड. मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट शूड यू डू वेन यू फेल ॲट फर्स्ट? तुम्ही काय कराल जर तुम्ही पहिल्यांदा अपयशी झालात? आन्सर, वेन आय फेल ॲट फर्स्ट आय शॅल ट्राय अगेन. क्वेश्चन नंबर 2, वेन डू वी जनरली फील अशेम्ड? आपण सामान्यपणे केव्हा शर्मिंदे होत असतो? आन्सर, वी जनरली फील अशेम्ड वेन वी फेल टू अचीव सक्सेस इन द वर्क वी हॅव अंडरटेकन. वी ऑल्सो समटाईम्स फील अशेम्ड वेन वी थिंक दॅट पीपल विल लाफ ॲट अस फॉर अवर फेल्युअर. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट रूल्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड? कोणते नियम आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे? आन्सर, वेन अदर पीपल कॅन गेट सक्सेस विथ देअर पॅशन्स
यू ऑल्सो कॅन डू इट लाईकवाईज बट डोंट फॉरगेट टू ट्राय अगेन अँड अगेन टील यू सक्सीड दीज आर द रूल्स दॅट मस्ट बी केप्ट इन माइंड. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ट्राय अगेन या पोएमचे वॉर्मिंग अप, चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन पूर्ण करता येईल. आपण पुढील व्हिडिओमध्ये ट्राय अगेन या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप बघूया. त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.